नागपूर ते अंबोरा दरम्यान रेल्वे मार्गावर अकोली येथे पुलाखाली माती जमा झाली आहे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी 1.5 ते 2 फूट पाणी जमा होत असते. या ठिकाणाहून शेताला कामाला जाणाऱ्या महिला नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. या ठिकाणी अपघाताचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. अकोली गट ग्रामपंचायतच्या सरपंच मंदाबाई पाटील, माजी सदस्य सुनील सोंडवले, ईश्वर गजबिये यांनी रेल्वे प्रशासनाकडे या पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी केलेली आहे. अतिशय छोटे छोटे केलेले आहे, त्यामुळे इथे टोंगळाटोंगळा जे पाणी साचून राहते आणि इथून जाणाऱ्या ज्या कामकरी शेतामध्ये जाणाऱ्या ज्या महिला आहेत, मुलं आहेत, शेतकरी बांधव आहेत, त्यांना त्याचा अतिशय त्रास होत आहे. कारण इथे माती पण साचलेली आहे आणि त्या मातीमुळे त्यांचं इथे पळण्याची सुद्धा भीती आहे आणि त्या पाण्यामुळे येणाऱ्या ज्या साप विंचू असे जे प्राणी आहेत ते येतात आणि कदाचित त्यांच्या जीवनाला म्हणजे जीवाला धोका सुद्धा होऊ शकते. तर अशा ह्या रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता ते व्यवस्थित करून द्यावे अशी मी रेल्वे प्रशासनाला विनंती करते आणि त्यांनी लवकरात लवकर हे करून द्यावे. ज्या छोटे वाटे मुलं राहतात ते उतरून इथे हे करतात आणि यामुळे कोणी वाहून जाऊ शकतो याचंही आपल्याला भान राहिलं पाहिजे. आणि हा जो पूल बनलेला आहे या पुलाचं काम जे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे असं आपल्या गावासियांना आमचं म्हणणं आहे. आणि या पाण्यामुळे लोकांचा त्रास सहन करण्यापेक्षा या त्वरित या मार्गा या पुलाचे संरक्षण झालं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण पाऊल उचलणं सज्ज राहतो.